महावितरण कंपनीनं सक्तीनं वीज बिल वसुली सुरू केली आहे त्यातून मोलमजुरी करणाऱ्या गोरगरीब ग्राहकांचं वीज कनेक्शन तोडलं जातं शिवाय वसुलीसाठी कर्मचाऱ्यांची भाषा असल्यानं वीज ग्राहकांकडून नाराजी व्यक्त होती या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी उचगाव वीज वितरण कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली संतप्त कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं महावितरणकडून वीज बिलांची वसुली सुरू आहे मार्च महिन्यात तर वसुलीला अधिकच वेग आला मुळात कित्येकदा ग्राहकांना वीज बिलं उशिरा मिळतात वेळेवर रीडिंग घेतलं जात नाही आणि बिल मिळाल्यानंतर पैसे भरण्याची मुदत कमी असते त्यातूनही वीज बिलं थकीत राहतात महावितरणकडून वीज बिलांची वसुली करण्यासाठी ग्राहकांवर दबाव येतोय उजगाव परिसरातील काही गोरगरीब वीज ग्राहकांची कनेक्शन तोडली जात आहेत या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं उजगाव मधील महावितरणच्या कार्यालयासमोर निदर्शनं केली शिवसैनिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत जोरदार घोषणाबाजी केली कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केल्यानंतर अधिकारी निरुत्तर झाले दरम्यान करवीर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं महावितरणचे उपकार्यकारी अभियंता रामेश्वर कसबेकर सहाय्यक अभियंता रघुनाथ लाड यांना निवेदन देण्यात आलं आंदोलनात राजू यादव पोपट दांगट विक्रम चौगुले दीपक पाटील शरद माळी राहुल गिरुले कैलास जाधव दीपक रेडेकर किशोर कामरा यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते